बोला काय महत्त्वाचं बोलायचं होतं समीर आज मला शालमलीने भेटायला बोलवलं गॅलेक्सी सर्कलला संध्याकाळी 6:30 वाजता शालमलीने गॅलेक्सी सर्कलला का आय मीन व्हाय त्या मला मानस बद्दल काहीतरी फॅक्ट सांगणार आहे ओके ओके वैदेही शालमली आय डोंट गेट हर ओके मला ती पटत नाही म्हणजे ती ती जे जे करते ते का करते त्याच्या मागचं इंटेंशन काय आहे आय डोंट गेट इट ती विचित्र आहे जरा आय नो दॅट बट नाही लुक हे बघ शालमली जर का चांगली वागली तर त्याच्या मागचं इंटेन्शन काय असतं मला नाही माहीत किंवा ती जर वाईट वागली तर ते इंटेन्शनली असतं का चुकून घडतं तिच्याकडून मला नाही माहीत बेसिकली आय डोंट नो शी इज वियर्ड आय नो दॅट समीर पण मानस सुद्धा हल्ली वियर्डच वागतोय ना या सो मानस इज मानस शालमली इज शालमली व्हॉट आय मीन इज वैदेही तू शालमलीवर लगेच विश्वास ठेवू नको अरे समीर माझा मानसवरच विश्वास आहे हा पण तो खोटं बोलतोय माझ्याशी हे आपल्याला नाकारता येत नाही ना ते दिसतच आहे आपल्याला मुळात तो का खोटं बोलतोय ना ह्या मागचं कारण मला फाइंड आउट करायचं अरे पण मग समोरासमोर बसा बोला आणि संपून टाका ना यार हा सस्पेन्स का ठेवताय तुम्ही हे बघ समीर खरं नाही मनापासून आलं पाहिजे आता पकडले गेलोय मग खरं बोलायचं ह्याला काहीच अर्थ नाही मनापासून आलेलं नसतं आणि मला माहिती आहे जेव्हा मानसला वाटेल ना मला खरं सांगायचं तेव्हा तो येऊन मला सांगणार पण म्हणून तोपर्यंत मी नाही ना खोट्यात जगू शकत मी माझ्या परीने सत्य फाइंड आउट करायचा प्रयत्न करणारच ओके ठीक आहे मूवी संपल्यानंतर आपण दोघं जाऊ गॅलेक्सी सर्कलला समीर दोघं नाही मी जाणार नाही नाही ती शालमली काय फॅक्ट सांगणार आहे हे मला पण ऐकायचंय समीर तिने मला बोलवलं लेट मी हँडल दिस बाकी तू माझ्यासोबत आहेस हे माहितीच आहे मला प्लीज As you wish. काय आते भाई काय म्हणताय काय झालं इतकं शांत का तुम्ही आज म्हणजे रोज कितीतरी विषयांवर काही काही बोलत असता तुम्ही सारखे आज काय झालं नाही म्हणजे काही टेन्शन आहे का नाही तसं काही नाही मग पण एक सांगू का हो बोला की बिंदास्त काय मला खरं तर ना वैदेहीची आणि मानसची खूप काळजी वाटते का काय झालं नाही म्हणजे मला असं वाटतं त्यांच्यात काहीतरी भांडण झालं असणार दोघही सांगत नाहीये आता वैदेहीला विचारलं तर मला म्हणाली छोटासा वाद झालाय पण मला पटत नाहीये नाही नाही म्हणजे काय काय वाटतंय तुम्हाला असं कशावरून म्हणताय तुम्ही अहो त्या दोघांचं वागण्यावरून नेमकं काय झालंय हे कोणीच सांगत नाहीये नाही हेही मला पटतंय की नवरा बायकोंमध्ये आपण ना खूप सुनये ते बरोबर नाहीये पण काळजी तर वाटणारच ना आणि वैदेहीचे असे दिवस आहेत म्हटल्यानंतर मी तुम्हाला खरं सांगू का आते भाई मी वैदेहीला पूर्णपणे ओळखतो म्हणजे तसं काही सिरियस असेल तर ती आपल्याला नक्की सांगेल मला असं वाटतं तोपर्यंत आपण त्यांच्या ह्याच्यात न पडता ना त्यांच्यावर फक्त लक्ष ठेवूया चालेल ठीक पर मी काय म्हणतो तो कल्याण आणलेला मुरंबा वाडा की थोडा अजून मुरंबा नाही मी मुरंबा अजिबात देणार नाही तुम्हाला का वैदेहीने मला सांगितलंय तुम्हाला गोड खायला द्यायचं नाही छान तर वैदेहीला तुम्ही पण सामील झालात का असणारच शेवटी आत्ते सासू आहे मी तिची काय मानस एकदम जोरात काम चालू आहे वाटत हो मी तुला हे सांगायला आले होते की एक चेंज आहे काय आजच्या मीटिंग मध्ये थोडा बदल झालाय ऍक्च्युली ते वडके फायनान्सर आहे त्यांचा फोन आला होता तर त्यांना आज भेटायला जमणार नाही नेमक्या त्याच वेळी त्यांचं दुसरं काहीतरी काम निघालंय सो आजची मीटिंग कॅन्सल झाली हो ग्रेट ग्रेट काय मीटिंग कॅन्सल झाली आहे ते ग्रेट आहे आणि तू एवढा खुश का झालास मानस कामात वेळ बघत जाऊ नकोस याने ग्रोथ थांबेल कळलं ओके ग्रेट
बोल मानस. अरे आता काय. हां हॅलो वडके साहेब, ऐका ना, सॉरी परत एकदा त्रास देतोय, पण आपली संध्याकाळची मीटिंग कन्फर्म आहे. कन्फर्म? अरे काय हे मानस, काय सुरू आहे, कधी कन्फर्म कधी कॅन्सल. अरे मला काय एकच काम आहे का? सॉरी सॉरी, मी सॉरी म्हणतोय ना, तुम्ही फक्त माझा प्रॉब्लेम समजून घ्या, पण मीटिंग कन्फर्म आहे आपली. ओके ठीक आहे. आणि ऐका ना, एक विचारू. हा विचार. काय नाही, शालमली मॅम ना फायनान्स जे करणार आहेत ते वडके तुम्ही नक्की नाही आहात ना? नाही म्हणजे ते जे वडके आहेत त्यांनी 6:30 मीटिंग कॅन्सल करून असं सांगितलं की त्यांना दुसरं काम आहे, आणि ते पण आपलं बोलणं झाल्यानंतर, म्हणून मी जस्ट कन्फर्म करतो. अरे मला जे सांगायचं ते मगाशी सांगितलंय ना मी. संध्याकाळी 6:30 गॅलेक्सी सर्कलला भेटूया. ओके या. ओके परफेक्ट टायमिंगला आलीस. आपण एक काम करूया, तू माझ्या गाडीत येऊन बस. चल तर, म्हणजे आपल्याला कोणी बघणार नाही पण आपल्याला सगळं दिसेल. चल चल, तुला मजा दाखवते. ये. मानस आत्ता ह्यावेळी इथे. मी तुला काय म्हणाले होते, आता मजा बघ, बघ पुढे काय गंमत येते. मुलगी कोण आहे ते मलाही नाही माहित. मला वाटतं ती मानसला पत्ता वगैरे विचारते. मला वाटलं तुम्ही म्हणाला होतात ना ती गम. नाही, तिचा आपल्या गमतीशी काहीच संबंध नाही. यू जस्ट वेट अँड वॉच. ते बघ सांगते, तो जो माणूस आहे ना मानसशी मैत्री असलेला, तो त्या लोकांपैकी आहे जो पैशांसाठी तुझ्या बाबांच्या मागे 3% वडके म्हणतात त्याला.
आणि त्याला चोरून चोरून भेटणारा तुझा नवरा मानस. वैदेही, मानस असं त्या माणसाला चोरून का भेटतो आणि हे सर्वांपासून त्याने लपवलं काय? तुझ्या डोहा जीवनाला सुद्धा हा माणूस बाहेरच्या बाहेर निघून गेला का? वैदेही, तू आणि रावसाहेब म्हणजे तुझे बाबा आता जे काही संकटात आहेत ना, ते संकट तुमच्या दारात नाही, तुमच्या घरात आले या मानसच्या रूपाने. कसं शक्य? मानस बाबांच्या शत्रू बरोबर का असेल? आता तूच बघ ना कसा असू शकतो. तूच तुझ्या डोळ्यांनी बघतेस ना. निदान जे तुझ्या डोळ्याला दिसतंय त्याच्यावर तरी विश्वास ठेवशील ना? आलं ना लक्षात मी काय सांगितलं ते? हो, हे जरा शॉकिंग आहे पण मी बघतो काय करायचं तू. थँक्यू. ठीक आहे, मी माझं सांगायचं काम केलं, आता पुढे बघूया. येस, थँक्यू. चल पुढे निघूया, मला खूप काम. काय रे विकुडी, चाट सुरू आहे वाटत. काय चाट? चाट नाही, त्या गेम खेळतोय आणि बाय द वे त्याला चाट असं नाही चॅट असं म्हणत. चॅट? चॅट चॅट. मग ते चॅट करायला मित्र नाहीत वाटतात तुझे? आहेत ना, ते पण चालू आहे मधून मधून. का हो? नाही नाही, सहजच आपलं. तुम्ही आजकालची पोरं कसं समोरासमोर कमी आणि त्या चॅट वर जास्त बोलता ना, आणि घरात असताना सुद्धा सतत मोबाईल मध्ये डोकं असत. आणि मग घरात बसलेली व्यक्ती म्हणजे समोर असलेली व्यक्ती दिसतच नाही ना तुम्हाला. काय? ठीक आहे, हे काय घ्या ना. अरे घ्या हो, बघा ठेवला फोन. फोन तुमच्याकडे, मला तुम्ही आता दिसताय तर आपण बोलू शकतो, बोला. अरे तुझ्याबद्दल नव्हते म्हणत मी, एकंदरीतच म्हणत होते. आता मानस वैदेही सुद्धा बघ ना, एकमेकांशी बोलतायत का नीट? खरंय, म्हणजे माझ्याही लक्षात आलं ते. पण आता मला काय वाटतं माहितीये, आपण ना थोडी वाट बघू. मला मला खात्री आहे की सगळं नीट होईल. आणि हे दोघं नाही नीट बोलले तर? तर आपण आहोत ना, आपण बोलूया ना त्यांच्याशी. पण त्यांना त्यांचा वेळ देऊया आपण. आणि नवरा बायको मधला मामला आहे शेवटी. काय मामला? का हो, काय झालं? काही नाही काही नाही, तुझ्या तोंडून हा शब्द ऐकला ना म्हणून जरा आश्चर्य वाटलं. पण बरोबर म्हणतोस, पटलंय मला तुझं. ठीक आहे, तुझ्या पद्धतीने करून बघूया. अगं बाई, बहुतेक वैदेही चालेल. बघते बघते मी बघते. अगं वैदेही, 100 वर्ष आयुष्य तुला. तुझ्याच बद्दल बोलत होतो आता. बरी आहे ना तब्येत वैदेही? अगं ताई, विकुडी थांब. काय झालंय तिला? मला तर बोलायलाच हवं तिच्याशी, मलाही राहवत नाहीये. ह्या अशा दिवसांमध्ये तिला त्रास होता का म्हणे? नाही, आत्या बरोबर आहे तुमचं, तुम्ही बोलाच तिच्याशी. हो, पण आत्ताच आली ना ती, जरा फ्रेश होऊ दे तिला. मी 1-10 मिनिटांनी बोलते तिच्याशी. मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना? मला सगळा रिपोर्ट हवाय. आज मी स्वतः गेले होते लोकेशनवर थोडा वेळ, पण मला बाकी दिवसभराचा रिपोर्ट हवाय. आणि आता कामाचा दिवस जवळ येतोय, सो मला कुठलीही चूक झालेली चालणार नाही. आणि मी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्स लक्षात आहेत ना? ग्रेट. तो जो माणूस आहे ना मानसशी मैत्री असलेला, तो त्या लोकांपैकी आहे जो पैशांसाठी तुझ्या बाबांच्या मागे.
वैदेही, तू आणि रावसाहेब म्हणजे तुझे बाबा आता जे काही संकटात आहेत ना, ते संकट तुमच्या दारात नाही, तुमच्या घरात आले. वैदेही, काय झालं? गेले कित्येक दिवस बघतीये मी टेन्शन मध्ये आहेस तू. याच्या आधी सुद्धा विचारलं मी तुला, काही बोलली नाहीस मला तू. काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नाहीये, संभ्रमात. म्हणूनच मी तुझ्याशी बोलायला आले. मला सांग बरं काय झालंय. अत्या, कानांनी ऐकलेल्यापेक्षाही जे डोळ्यांना दिसतं त्यावर विश्वास ठेवावा असं म्हणतात, राईट? बरोबर आहे. पण मग जे डोळ्यांनी बघितलंय त्यावर विश्वास बसत नसेल तर? तर काय करायचं? मग सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं, खात्री करून घ्यायची. कारण डोळ्यांना जे दिसतं ते नेहमी सत्य असतंच असं नाही. आपल्या मनाचा कौल महत्वाचा असतो. वैदेही, आपलं मन म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर सिक्स सेन्स आपल्याला नेहमी संकेत देतो आणि हा संकेत खूप महत्वाचा असतो. आपण जे ऐकलंय जे पाहिलंय त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाचं. पण मग जे पाहिलंय ते खोटं आहे असं समजायचं का? याचं उत्तरही मनच देत. जर मन डोळ्यांनी पाहिलेलं स्वीकारायला तयार नसेल तर मी म्हटलं तसं कौल त्याचं उत्तर देत, मनाचा कौल. आणि मनाचा कौल शक्यतो चुकीचा नसतो. आणि मनाचा कौल मिळत नसेल तर मग थांबायचं, वाट बघायची, मनाला विचार करायला वेळ द्यायचा. पण जोपर्यंत योग्य कौल मिळत नाही तोपर्यंत निर्णय घ्यायचा नाही. आत्या, मे बी यू आर राईट. मनाचा कौल मिळेपर्यंत कोणताही डिसिजन घेऊ नये किंवा मत बनवू नये. मला तुमच्याशी बोलून खरंच बरं वाटलं. बरं वाटलं ना तुला? मग चांगलंच आहे. चल जेवायला बसूया, विकी सुद्धा वाट बघतोय. मी व्हा पुढे, मी आलेच. मी मनाचा कौल मिळेपर्यंत नक्की वाट बघेन. पण म्हणून जे डोळ्यांनी पाहिलंय ते इग्नोर नाही करणार. बघू मन काय कौल देत ते. काय रे मानस, आज घरी यायला इतका उशीर का झाला? नाही म्हणजे मी सहजच विचारतोय, नाही तर म्हणशील अभी कुडी कशाला उलट तपासणी करतोय आपली. अरे नाही रे, अरे एक महत्वाची मीटिंग होती आपले प्रोजेक्ट पनवेल ना त्याच्याबद्दल. मग खरंच कमाल आहे रे तुझी. त्यात कमाल काय? अरे म्हणजे काय, अरे मानस तू किती मेहनत घेतोयस, झटतोयस त्या प्रोजेक्ट साठी. म्हणजे इनडायरेक्टली बाबांच्या कंपनी साठी सुद्धा ना. खरंच मला तुझं खूप कौतुक वाटत. अग हळू हळू, पाणी पी पाणी पी पाणी पी, सावकाश सावकाश. ओके मानस, भात वाढते तुला थोडा. ए आद्या, नको नको, भात नको मला, बस पोट भरलंय. अरे नको काय, दिवसभर तू मरमर करतोस, इतकी मेहनत करतोस, मीटिंग्स असतात तुझ्या, थोडं तरी खायला नको का? ताकद कशी टिकून राहील नाही तर? दोनच पोळ्या खाल्ल्यास तू, एवढ्याने कसं पोट भरेल? नाही हा, थोडा तरी भात घ्यायलाच हवा. ए आद्या नको का, खरंच नको प्लीज. वैदेही, सांग बरं त्याला. ते मी काय सांगणार, तो स्वतः खूप हुशार आहे, स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो. इनफॅक्ट आपल्याला माहीत नसलेले अनेक टॅलेंट आहेत त्याच्यामध्ये. आणि आपण ज्या गोष्टींचा विचार सुद्धा करत नाही ना, त्या गोष्टी तो करतो. ऐक मानस, हो ना, एवढी सुसंस्कृत, चांगल्या घरातली, चांगली दिसणारी, श्रीमंत घरची अशी मुलगी माझ्या आयुष्यात येईल असं वाटलं होतं का कोणाला? पण मी पटवलं ना तिला, हो की नाही?
वैदे अगर ताई असं का काय रे काय झालं तिला